सावी डिझायनर मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण डिझायनर बेबी फ्रॉक शिवणार आहोत। तर मी यासाठी 1 मीटर मेन फॅब्रिक, 1 मीटर लाइनिंग आणि 1 चेन घेतलेली आहे। हा मी सिंथेटिक लाइनिंगचा कापड घेतलेला आहे आणि जो वरचा फॅब्रिक होता तो नेटचा आहे। तर यासाठी सगळ्यात आधी अशा प्रकारे हा कापड फोल्ड करून घ्यायचा आहे की खालची बाजू ही आहे ही ओपन साइड आहे आणि वरील बाजू ही बंद बाजू आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला खालच्याच साईडने मार्किंग करायचं आहे, म्हणजेच आपली वरील बाजू जी आहे ती अखंड टॉप पार्टसाठी कट करता येईल, कारण की आपला कापड हा फक्त 1 मीटर आहे आणि यामध्ये आपल्याला घेरदार बेबी फ्रॉक बनवायचा आहे। तर इथे मी 7 इंचचा टॉप पार्ट ठेवणार आहे आणि पूर्ण बाळाच्या फ्रॉकची लेंथ ही मार्क करून घेणार आहे। 7 इंच ही मी वरती सोडून दिलं आणि बाकी इथे 11 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे आणि स्केलच्या मदतीने रेघ आखून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी रेघ आखून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे 2 घेर निघालेले आहे आणि वरील जो कापड आहे तो हा असा अखंड राहिला आहे। तर यामध्ये आपण टॉप पार्ट कट करूया। यासाठी मी अशा प्रकारे हा 2 फोल्डमध्ये कापड घेतलेला आहे, म्हणजेच आपण फ्रॉकला मागून चेन लावणार आहोत तर बॅक पार्ट हा मी नंतर कट करणार आहे। तर इथे मी 4.5 इंचावरती शोल्डर आणि 4.5 इंचावरती आर्महोलचा माप टाकणार आहेत। हा आपण 2.5 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक बनवणार आहे, तर यासाठी हा फ्रॉक व्यवस्थित आहे। इथे बघा, 5.5 इंच आपली चेस्ट आहे, तर मी तिथे 5.5 इंच चेस्ट टाकली आणि 1 इंच मी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवली आहे। 7 इंचावरती इथे टॉप पार्टवरती आपल्याला मार्क करायचा आहे, कारण की आपण याचं टॉप पार्ट जे आहे ते छोटं ठेवणार आहोत, तर इथे आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं नाही आहे। आणि आता इथे आपल्याला हलकासा गोलीव आकार देऊन द्यायचा आहे आर्महोलला। आणि गळ्याची जी ही रुंदी आणि लांबी आहे, तर मी रुंदी ही 2.5 इंच ठेवली आहे आणि लांबी मी ही 2 इंच ठेवलेली आहे। आपण समोरून ट्रान्सपरंट नेटचा गळा शिवणार आहो म्हणून आणि हलकासा गोलीव आकार देऊन दिलेला आहे। आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे। अशा प्रकारे फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे। आता आपल्याला तसाच डबल फोल्डमध्ये एक कापड घ्यायचा आहे आणि इथे बघा, असा व्यवस्थित मी असा ठेवणार आहे आणि इथे 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवत आपल्याला याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। व्यवस्थित नेकलाईन, आर्महोल आणि टॉप लेंथ व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे 1/2 इंच समोर एक्स्ट्रा ठेवलं। इथे बघा, गळ्याचा माप व्यवस्थित इथे एकदा टाकून घेऊयात आपण लाईनपासून आणि हलकासा गोलीव आकार देऊन देऊयात। जिथे आपण 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलाय, आपल्याला तिथपर्यंतच व्यवस्थित गळ्याचं मार्किंग करायचं आहे आणि आता कटिंग करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे 2 पार्ट हे आपले कटिंग करून झालेले आहे आणि घेर पण कटिंग करून झालेला आहे। आता आपल्याला मेन फॅब्रिकमध्ये कटिंग करायचं आहे। तर यासाठी मी सगळ्यात आधी हा टॉप पार्ट घेतलेला आहे। हा बघा, म्हणजे माझी प्रिंट ही व्यवस्थित कुठून येत आहे मी हे आधी व्यवस्थित बघणार, ॲडजस्ट करणार आणि नंतर कटिंग करणार आहे। हे बघा, बाळाच्या चेस्टच्या वरून आपल्याला असं कटिंग पाहिजे। यासाठी ही वरील मी नेट घेतलेली आहे, म्हणजे छान दिसणार आणि एक्स्ट्रा नेट लावायची गरज नाही म्हणून। दोन्ही बाजूला मी अशाच प्रकारे व्यवस्थित ॲडजस्टेबल नेट कटिंग करून घेतलेला आहे आणि इथे बघा, आपल्याला आता जो घेर आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। मी आपल्या लाइनिंगपेक्षा 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवत मी दोन्ही घेर कटिंग करून घेतलेले आहेत। आपल्याला लाइनिंग आणि आता मेन फॅब्रिक अटॅच करायचं आहे। अशा प्रकारे संपूर्ण नेट आणि लाइनिंगला अशी शिलाई लावत जोडून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला, दोन्ही बाजूच्या कापडाला। आणि इथे बघा, इथून मी आता अशा प्रकारे बॉक्स प्लेटा टाकत जाणार आहेत। अशा प्रकारे हे बघा, मी करून दाखवत आहे।
खूप सोपी पद्धतीने आणि विदाउट कॅन आणि 1 मीटरमध्ये छान व्यवस्थित घेरदार असा आपला हा फ्रॉक रेडी झालेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने शिवा हा फ्रॉक व्यवस्थित घेरदार होईल। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट देखील नक्की करा। अशा प्रकारे आपल्याला बॉक्स प्लेटा टाकायच्या आहेत। अशा प्रकारे मी दोन्ही बाजूच्या अशा बॉक्स प्लेटा ज्या आहेत त्या बाळाच्या चेस्टच्या मापानुसार टाकून घेतलेल्या आहे। आता आपल्याला ट्रान्सपरंट हा नेक शिवायचा आहे गळा। तर इथे बघा व्यवस्थित आपली नेट आणि जो लाइनिंग आहे तो व्यवस्थित ठेवून बघा। इथे इथून आपलं इथे 3 इंच येत आहे। तर आपल्याला अस्तरवरती इथे 3 इंच मार्क करायचं आहे। व्यवस्थित बघा, व्यवस्थित ॲडजस्ट करत पसरावा त्याला आणि इथे 3 इंचावरती मार्क करायचा आहे आणि एक रेग आखून घ्यायचं म्हणजे असा बॉक्स आखून घ्यायचा आणि आता हे कटिंग करून घ्यायचं आहे। म्हणजेच आपण ट्रान्सपरंट नेट असा फ्रॉक रेडी होणार आपल्या बाळाचा। म्हणून मी 1/2 इंच एक्स्ट्रा जागा सोडत घेतलेली म्हणजे कट केलेली आहे इथे, कारण की मी यासाठी इथे अशी फोल्ड करून शिलाई लावणार आणि ते शिलाईमध्ये जाणार म्हणून मी इथे 1/2 इंच एक्स्ट्रा कापड ठेवत कटिंग केलं आहे आणि अशा प्रकारे मी आता याची शिलाई लावत आहे। आणि आता आपल्याला व्यवस्थित इथे नेट आणि लाइनिंग अटॅच करून घ्यायचं आहे। काळजीपूर्वक आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे शिलाई लावून घ्यायची आहे। आणि खालच्या पण बाजूला व्यवस्थित कापड ॲडजस्ट करत शिलाई लावायची आहे आणि इथे आपल्याला टक्स लावून घ्यायची आहे। इथे सेंटरमधून आपण फोल्ड करणार आणि इथे 2.5 इंचावरती मार्क करून 1/2 इंच आणि वरून 2.5 इंचावरून तिरकस आपल्याला असे डार्ट्स लावून घ्यायचे आहे दोन्ही साईडने। अशा प्रकारे डार्ट लावून झालेले आहे। आता आपल्याला इथनं पण 3 इंचावरती मार्क करून कट करून घ्यायचं आहे आणि 1/2 इंचावरती एक्स्ट्रा ठेवायचं आहे आपल्याला फोल्ड करून शिलाईमध्ये जाण्यासाठी। याला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई लावून घ्यायची आहे। मी इथे अशी शिलाई लावून घेतलेली आहे। मी आता हा लाइनिंग पण याला जोडणार आहे व्यवस्थित अस्तर अस्तरला मेन फॅब्रिक। दोन्ही बाजू आपल्याला आता व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे। आम्ही आता हे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचे जे शोल्डर आहेत ते व्यवस्थित अटॅच करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला सगळ्यात आधी फ्रंट साईडने किंवा बॅक साईडने तुम्ही असं कटिंग करू शक म्हणजे जोडू शकता घेर। इथे मी चेनसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा जागा ठेवली होती तर तिथून मी आता अशी कट करत आहे आणि बरोबर त्याच ज्या मार्क आपण जिथे मार्किंग केलं होतं त्याच मार्किंगवरून अशी शिलाई लावून घेत आहे। इथे व्यवस्थित लक्ष देऊन बघा कारण की आपण इथे नंतर फ्रॉक रेडी झाल्यानंतर चेन लावणार आहोत यासाठी। आता आपण घेर अटॅच करून घेऊयात दोन्ही पण आणि आपला कापड जो आहे तो प्लेट जर त्याच्या प्लेट्स पडून कापड एक्स्ट्रा राहिला असेल तर व्यवस्थित प्लेट एखाद पाडून ॲडजस्ट करून घ्या। हे बघा अशा प्रकारे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा आपला अटॅच झालेला आहे। आता आपल्याला नेक आणि शोल्डर बनवायचा आहे तर यासाठी मी मागचा बॅक पार्ट कट केला नव्हता नेकचा नेटचा तर मी इथे कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी इथे शिलाई काढून आता आपल्याला तिरकस पट्ट्या कट करून शोल्डर आणि नेक जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे।
आणि सगळ्यात आधी आपण इथे शिलाई लावून घेऊयात आधी फ्रॉकची घेर खालचा नेटचा घेर अलग आणि लाइनिंगचा घर अलग आपल्याला अशा प्रकारे जॉईंट करायचा आहे आणि खालून पण शिलाई लावून घ्यायची आहे। आता आपण नेक आणि आर्महोलच्या फिनिशिंगवरती येऊयात। इथे अशा प्रकारे नेट जोडायची आहे आपल्याला। आणि असे असे छोटे छोटे स्कर्ट्स लावायचे आहे आपल्याला इथे। आणि इथे आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून वरती शिलाई लावून घ्यायची आहे जेणेकरून आपली फिनिशिंग जी आहे ती रेडीमेड फ्रॉक सारखी येईल म्हणून। आणि इथे बघा आपण अशा प्रकारे शिलाई लावली होती त्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे बोटांनी। आणि ही चेन व्यवस्थित ठेवायची आहे, ही इनविजिबल चेन आहे आणि मी लांब घेतली आहे मुद्दाम। तर याला हळूवारपणे व्यवस्थित आपल्या उलट्या साईडने फ्रॉकवरती चेन ही सरळ ठेवायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही पिनने आधी सिक्योर पण करू शकता किंवा सुई दोऱ्याने कच्ची शिलाई पण म्हणजे टाके लावू शकता आणि नंतर शिलाई लावू शकता। हे बघा खाली चेन ठेवायची आहे आणि वरून आपण जिथून शिलाई लावलेली आहे म्हणजे जिथून आपण एक्स्ट्रा कापड घेतला होता तर त्या शिलाईच्या अगदी अलगद साईडने आपल्याला अशी शिलाई लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूने। आणि इथे चेनला लॉक करून घ्यायचा आहे। इथे बघा ही चेन व्यवस्थित लागलेली आहे। आता आपल्याला इथे नेकलाइन वरची थोडीशी शिलाई आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे आपली चेन जी आहे ती लागलेली आहे। आपण जी एक्स्ट्रा शिलाई ठेवलेली होती मधातून ती अशी आपण काढलेली आहे आणि जी ही एक्स्ट्रा चेन आहे याला आपण कट करून घेऊयात आणि आतमध्ये फोल्ड करत वरून शिलाई लावून घेऊयात। आपण थोडी जागा जी चेनसाठी ती जास्त ठेवली होती तिथून इथे आता आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे। मी इथे अशा प्रकारे शिलाई लावून घेतली आहे आणि आपला हा बेबी फ्रॉक रेडी झालेला आहे। तुम्ही आता माझ्या मुलीचे फोटोज बघू शकता या फ्रॉकवरती म्हणजे तो फ्रॉक तिच्यावरती किती सुंदर दिसत आहे तर। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट नक्की करा। धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल। असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट नक्की करा। धन्यवाद।